जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात पनवेल महापालिका व उच्च राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण विभागामार्फत मिशन युवा स्वास्थ्य कोविड नाईन्टीन लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे या लसीकरण मोहिमेचे पनवेल सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू व्हावीत दृष्टीने कोविड नाईन्टीन लसीकरणाला वेग देत शासनाच्या निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ्य मोहीम महापालिकेनं हाती घेतली आहे पनवेल महापालिका क्षेत्रात पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान ही मोहीम राबवली जाणार रा आहे मोहिमे मोहिमेअंतर्गत फक्त महाविद्यालयातील अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे त्यानुसार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सिकिटी महाविद्यालयात कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन सोमवारी करण्यात आले आहे या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनावेळी वेळी कोकण प्रादेशिक विभागाचे सहसंचालक डॉक्टर संजय जगताप पनवेल महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी लसीकरण अधिकारी डॉ मनीषा चांडक महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील राष्ट्रीय उच्चतम शिक्षा अभियानाचे समन्वयक डॉ शैलेश वाजेकर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्राचार्य सूर्यकांत परकाळे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य गणेश साठे प्राचार्य सत्यजित कांबळे उपस्थित होते सदर मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाने महाविद्यालयीन संकुल परिसरात नोंदणी कक्ष प्रतीक्षालय लसीकरण कक्ष संगणक कक्ष निरीक्षण कक्ष लसीकरण प्रमाणपत्र वितरण कक्ष आदींची तरतूद करण्यात आली आहे सदर कार्यक्रमात शासनाच्या कोविडविषयक नियमावलींचे काटेकोर पद्धतीने पालन करण्यात आले आहे हे, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत